Welcome student to the next lecture of functions of 2 and 3 variable. In the last lecture we have discussed some examples on higher order partial derivative. In this lecture we are going to discuss some working rule to find f of xy at origin, f of yx at origin. Then we are going to discuss some examples on these concepts. So look and listen carefully. Now in the last lecture we have discussed some examples on higher derivative. On the 2-3 lectures before, I have already given all the formulas for finding partial derivatives of f of x, f of y, f of xy, f of yx. I have already told you that to learn them and keep in mind, so it will be easier to solve upcoming examples. Okay, so working rule to find f of xy at 0 0, का घेतलंय त्यांनी, कारण की त्यांना या वर्षी प्रॉब्लेम सॉल्व करून घ्यायचे आहेत आपल्याकडनं. त्यामुळे बघा, जर आपल्याला फाइंड आउट करायला लावलं, बरेचसे प्रॉब्लेम जर तुम्ही लक्षात घेतले तर बघा या टाइपचे प्रॉब्लेम असणार आहेत यापुढे. फंक्शन दिलेलं असेल आणि प्रूव दॅट सांगितलेलं असेल, एफ ऑफ एक्स वाय ऍट 0 0 इज नॉट इक्वल्स टू एफ ऑफ वाय एक्स ऍट 0 0. हे फाइंड आउट करण्यासाठी त्यांनी वर्किंग रूल दिलेला आपल्याला. वर्किंग रूल म्हणजे काहीच नाही, फक्त एक फॉर्म्युले आहेत आपल्याकडे, जे तुम्ही लास्ट लेक्चर जर लर्न केलेलं असेल, तुम्ही फॉर्म्युले जर लर्न केलेलं असेल तर तुम्हाला याची काहीच गरज नाही. बघा मग एफ ऑफ एक्स वाय ऍट 0 0 फॉर्म्युला कसा आहे, मी ऑलरेडी बोललो इथे विथ रिस्पेक्ट टू एक्स घेत आहे म्हणून लिमिट एज टेंडिंग टू 0 येईल. आणि एफ ऑफ वाय ऑलरेडी आपण फाइंड आउट केलेला असेल, म्हणजे एफ ऑफ वाय ऍट एज 0 मायनस एफ ऑफ वाय 0 0 अपॉन एच. आपण जे फॉर्म्युले लर्न केले ते ए आणि बी साठी केलेले, तुम्हाला लक्षात असेल ना. तर एकदा दाखवून देतो मी तुम्हाला. बघा हे फॉर्म्युले बघितलंय आपण. ओके, एफ ऑफ एक्स वाय ऍट ए बी लिमिट एज टेंडिंग टू 0, फक्त इथे काय 0 0 असणार, म्हणजे ए च्या ठिकाणी पण 0 टाकायचा, बी च्या ठिकाणी पण काय 0 टाकायचा. मग फॉर्म्युले बघा कसे चेंज होतील आपले. एफ ऑफ एक्स वाय ऍट 0 0 काय, डायरेक्टली ए आणि बी च्या ठिकाणी डायरेक्टली 0 पुट करायचे, डायरेक्टली तुमचे फॉर्म्युले रेडी भेटणार आहेत तुम्हाला. मग बघा एफ ऑफ एक्स वाय ऍट 0 0 फाइंड आउट करायचं असेल तर ही टर्म लागणार आहे आपल्याला, त्यानंतर ही पण टर्म लागणार आहे. मग या दोघांचे पण फॉर्म्युले तुम्हाला माहित पाहिजे. मग एफ ऑफ वाय एच 0 चा फॉर्म्युला काय, लिमिट के टेंडिंग टू 0 एफ ऑफ एच के. बघा एफ ऑफ वाय एच 0 आहे ना आपल्याकडे, मग विथ रिस्पेक्ट टू वाय घेतोय म्हणून वाय मध्ये ऍडिशन, वाय मध्ये इन्क्रीमेंट होईल, म्हणजे एफ ऑफ एच के मायनस एफ ऑफ 0 0 अपॉन के. हा काय झाला तुमचा एफ ऑफ वाय एच 0. त्यानंतर तुम्हाला काय लागणार आहे, एफ ऑफ वाय 0 0. मग वाय मधली इन्क्रीमेंट घ्या, लिमिट विथ रिस्पेक्ट पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय, म्हणजेच काय झालं, लिमिट के टेंडिंग टू 0 घ्यायला. विथ रिस्पेक्ट टू एक्स असेल तर लिमिट एच टेंडिंग टू घ्यायचं. ओके, लिमिट के टेंडिंग टू 0 इन्क्रीमेंट कशात होईल, विथ रिस्पेक्ट टू वाय घेतोय म्हणून वाय कॉर्डिनेट मध्ये एफ ऑफ 0 के आणि ओरिजिनल पॉईंट एफ ऑफ 0 0 एज इट इज अपॉन के. मग बघा अजून काय लागणार आहे आपल्याला, एफ ऑफ 0 के लागणार आहे, एफ ऑफ 0 0 लागणार आहे, एफ ऑफ एच के लागणार आहे, एफ ऑफ 0 0 लागणार आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, हा हे आपल्याला बऱ्याच वेळा फाइंड आउट करायला विचारलेलं असतं, त्याच्या हा फॉर्म्युला आहे. आणि एफ ऑफ एच 0 चा फॉर्म्युला हा आहे, एफ ऑफ वाय ऍट 0 0 चा फॉर्म्युला हा आहे. मग इथे कोणत्या व्हॅल्यूज लागणार आहे आपल्याला, एफ ऑफ 0 के, एफ ऑफ 0 0, एफ ऑफ एच के, एफ ऑफ 0 0 या गोष्टी लागणार आहे. म्हणून एफ ऑफ बघा इथे एफ ऑफ 0 0, एफ ऑफ 0 0 तो फाइंड आउट करावा लागेल. एफ ऑफ 0 के 0 के, एफ ऑफ एच के, एफ ऑफ एच के, म्हणजे एक सिम्पल वे आहे आपल्याकडे.
प्रॉब्लेम दिल्यानंतर सगळ्यात आधी काय फाइंड आउट करायचं, f(0,0), f(0k), f(hk) म्हणजे एक्स आणि वायच्या ठिकाणी ह्या सगळ्या व्हॅल्यू पुट करून जे काही आपल्याला आउटकम येणार असेल ते आपण डायरेक्टली फाइंड आउट करून घ्यायचं. त्यानंतर f(y,0,0), f(y,h,0) हे फाइंड आउट केल्यानंतर डायरेक्टली फॉर्म्युल्यात पुट करायचं, काहीच नाही, खूपच इझी. त्यानंतर सेम वे f(x,y)@(0,0) ला वर्किंग रूल बघितला ना, मग आता प्रॉब्लेम मध्ये काय आहे, पुन्हा एकदा f(x,y)@(0,0) हे फाइंड आउट केलं, पण याचा पण वर्किंग रूल बघावा लागेल ना, हा पण फाइंड आउट करावा लागणार आहे आपल्याला. मग बघा, मग f(y)@(0,0) मग ह्याच वेने f(0,0) लागणार आहे, f(hk) लागणार आहे, इथे 0k लागत होतं, इथे काय लागणार आहे, f(h0). सिमिलरली इथे काय लागत होतं, f(y)@(0,0), तर इथे काय लागणार आहे, f(x,0,0), आणि इथे काय लागत होतं, f(y)@(0), तर इथे काय लागेल, f(x,0k), आणि डायरेक्टली f(y)@(0,0) च्या फॉर्म्युल्यामध्ये त्या व्हॅल्यू आपल्याला काय करायच्या आहे, पुट करायच्या, आणि डायरेक्टली आपला मग बघा बरं, f(y)@(0,0) फॉर्म्युला कसा तयार होईल, लिमिट विथ रिस्पेक्ट टू वाय घेतोय म्हणून के टेंडिंग टू 0 अपॉन पण काय येईल, के येईल, इथे काय होऊन लागेल, f(x), इथे पण काय होऊन लागेल, f(x), इथे काय होऊन लागेल, मायनस साइन, इथे ब्रॅकेट, ओके. मग इथे विथ रिस्पेक्ट टू x घेतोय म्हणून इथे काय आपण ऑलरेडी के फाइंड आउट केलेला आहे, आणि इथे काय असणार आहे, तुमचा ओरिजिन. बघा इथे काय होतं, h0 होतं, तर इथे काय असणार आहे, 0k. बाकीचं सगळं फॉर्म्युले तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं तुमच्यावरती, हिंट तर दिली आहे. विथ रिस्पेक्ट टू y घेतोय म्हणून लिमिट k टेंडिंग टू 0, डिनॉमिनेटरला k, आणि आपण काय केलेलं आहे, विथ रिस्पेक्ट टू y फाइंड आउट करतोय म्हणून x ऑलरेडी फाइंड आउट केलं, म्हणजे fx आणि fx, इथे काय असणार, ओरिजिनल पॉईंट 0,0, इथे काय असणार आहे, इथे x घेतोय म्हणून इन्क्रीमेंट विथ रिस्पेक्ट टू x ने, ओके, इन्क्रीमेंट के मधली असणार आहे आपली, एवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला, कारण की फायनली आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y घेतोय म्हणून इथे इन्क्रीमेंट काय असणार आहे, के असणार आहे. हा झाले तुमचे वर्किंग रूल. तर आता आपण डायरेक्टली फॉर्म्युल्यांकडे येऊ, ओके. खूपच इझी, ज्यांचे फॉर्म्युले लर्न झाले असतील त्यांच्यासाठी हे काही विशेष काही नाही आहे. मग बघा, लेट f(xy)(xy)(x²-y²)/(x²+y²) व्हेनेव्हर xy≠0 अँड व्हेनेव्हर xy≠0,0 देन फंक्शनल व्हॅल्यू विल बी 0. लिसन केअरफुली, नाऊ वी हॅव टू प्रूव्ह दॅट f(xy)@(0,0) इज नॉट इक्वल्स टू f(xy)@(0,0). खूपच सोपे. मग सगळ्यात आधी काय, f(0,0), f(h0), f(0k), f(hk) हे तर बेसिक करायचं तुम्हाला, म्हणजे काय, एक्स ची व्हॅल्यू 0 पुट केली, वाय ची व्हॅल्यू 0 पुट केली, तर f(0,0) काय गिवन आहे आपल्याला, 0 गिवन आहे, त्यामुळे हे आलं तुमचं 0. नंतर काय फाइंड आउट करणार, f(h0). मग y ची व्हॅल्यू जर 0 पुट केले तर इथे काय येऊन लागेल, x ची व्हॅल्यू काय, h, आणि y ची व्हॅल्यू 0, इथे y ची व्हॅल्यू 0 पुट केलं तर h(0,0, 0×anything is 0, हा पण 0 भेटणार आहे, आपण 0 भेटणार आहे. त्यानंतर f(hk) म्हणजे x ची व्हॅल्यू काय पुट करणार तुम्ही, h, आणि y ची व्हॅल्यू काय पुट करणार तुम्ही, k, ओके. सो वी गेट हिअर h×k h²-k²/s²+k², सो जस्ट लाईक दिस. सो नाऊ वी विल फाइंड, आता काय फाइंड आउट करायचं आपल्याला, हे फाइंड आउट करायचं आहे ना, f(xy) आणि f(yx). मग सगळ्यात आधी पुन्हा एकदा इथे बघा, f(xy) फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला कोणत्या चार, f(xy) आणि f(yx) फाइंड आउट करण्यासाठी हे आपण फाइंड आउट केलेले, हे फाइंड आउट केलं, हे पण फाइंड आउट केलेलं आहे. त्यानंतर या तिघ गोष्टी तर सेमच आहे, फक्त इथे f(hk) ते f(0k) या दोघं फाइंड आउट केलं. नंतर ही एक टर्म ह्या चारही टर्म फाइंड आउट करायच्या, कोणत्या इथे लिहितो, ओके, f(x,0,0), ओके, देन f(y)@(0,0), त्यानंतर f(x,0k), देन f(y)
एच झीरो. सो या चार टर्म फाइंड आउट करायचे आपल्याला. मग डायरेक्टली फाइंड आउट करू एफ ऑफ एक्स ऍट झिरो झिरो ही पहिली टर्म. ओके, देन डायरेक्टली लिमिट एच टेंडिंग टू झिरो वी आर टेकिंग पार्शियल डेरिवेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो हियर इन्क्रीमेंट विल बी इन एक्स कॉर्डिनेट. सो वी गेट हियर एफ ऑफ एच झिरो मायनस एफ ऑफ झिरो झिरो अपॉन एच. एफ ऑफ एच झिरो फाइंड आउट केलेला आहे तो काय झिरो. ओके, सो वी पुट हियर झिरो. देन एफ ऑफ झिरो झिरो विच इज ऑलरेडी गिवन एज झिरो. सो वी पुट हियर झिरो. सो झिरो मायनस झिरो अपॉन डिनोमिनेटर इज एच. सो झिरो अपॉन एच इज झिरो. सो वी गेट एफ ऑफ एक्स झिरो झिरो इज एज झिरो. देन एफ ऑफ वाय झिरो झिरो एज वी आर टेकिंग पार्शियल डेरिवेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय. सो इन्क्रीमेंट विल बी इन वाय कॉर्डिनेट. सो वी गेट हियर लिमिट के टेंडिंग टू झिरो एफ ऑफ झिरो के मायनस एफ ऑफ झिरो झिरो अपॉन के. दिस इज झिरो, दिस इज झिरो फ्रॉम दिस. सो झिरो मायनस झिरो झिरो, झिरो अपॉन के इज झिरो. सो वी गेट दिस व्हॅल्यू ऑल्सो ए झिरो. नाऊ वी विल फाइंड व्हॉट फाइंड एनीथिंग. सो बाय माय साइड आय हॅव फाइंड एफ ऑफ वाय ऍट एच झिरो. एफ ऑफ वाय ऍट एच झिरो दॅट मीन्स लिमिट वी आर टेकिंग पार्शियल डेरिवेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय. सो वी हॅव टू टेक इन्क्रीमेंट इन वाय कॉर्डिनेट. सो लिमिट के टेंडिंग टू झिरो एफ एच एज इट इज अँड इन्क्रीमेंट इन झिरो इज एज के. सो एफ ऑफ एच के मायनस ओरिजिनल पॉइंट इज एच झिरो. सो वी राईट एफ ऑफ एच झिरो अपॉन के. सो वी नो दॅट एफ ऑफ एच के इज व्हॉट एच के इन टू एच स्क्वेअर मायनस के स्क्वेअर अपॉन एच स्क्वेअर प्लस के स्क्वेअर. सो वी राईट इट एज इट इज एफ ऑफ एच झिरो इज झिरो देन अपॉन के एज इट इज. सो व्हॉट वी गेट हियर, वी गेट हियर व्हॉट दिस इज झिरो. सो इट विल नॉट अफेक्ट ऑन अवर कॅल्क्युलेशन. सो दिस इज ॲट के अपॉन वन. सो दिस इज ॲट न्युमरेटर. सो इट विल बी ॲट डिनॉमिनेटर इन दिस साइड. सो वी गेट हियर व्हॉट एच के इंटू एच स्क्वेअर मायनस के स्क्वेअर अपॉन के इंटू एच स्क्वेअर. हा के काय न्युमरेटरला आहे, के अपॉन वन आहे न्युमरेटरला आहे, तो वरती जाताना डिनॉमिनेटरला म्हणजे याला मल्टीप्लाय केला. ओके, मग के आणि के काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. मग काय उरेल, जस्ट एच इंटू एच स्क्वेअर मायनस के स्क्वेअर अपॉन एच स्क्वेअर प्लस के स्क्वेअर. मग डायरेक्टली काय करायचं, के चं लिमिट झिरो पुट करून द्या. के इथे पण झिरो, इथे पण झिरो, म्हणजे एच इंटू एच एच क्यूब अपॉन एच स्क्वेअर, एच क्यूब अपॉन एच स्क्वेअर. सो वी गेट जस्ट हियर एच. नाऊ आपण एफ ऑफ एक्स ऍट झिरो झिरो फाइंड आउट केलंय, एफ ऑफ वाय झिरो झिरो फाइंड आउट केलंय, एफ ऑफ वाय एच ऍट एच झिरो फाइंड आउट केलेलं. जस्ट रिमेन इज व्हॉट एफ ऑफ एक्स at 0 k. so we are going to find it. so this is our f of x 0 k. so limit is tending to 0 as we are taking partial derivative with respect to h. so f of h k as increment will be in x coordinate. so we get here h k as it is f of h k minus original point is 0 k. so we are taking function value at 0 k upon h. so we know that f of h k is this, like this f of 0 k is 0 and this h is at numerator. so it will be get at denominator. so this will be our h. so hh gets cancelled. सो जस्ट रिमेनिंग इज के इंटू एच स्क्वेअर मायनस के स्क्वेअर अपॉन एच स्क्वेअर प्लस के स्क्वेअर. सो आफ्टर पुटिंग दी लिमिट ऑफ एच, सो वी गेट हियर झिरो झिरो, के इंटू मायनस के स्क्वेअर मायनस के क्यूब. दिस इज जस्ट एज के स्क्वेअर. सो वी गेट हियर मायनस के. मग सगळ्या व्हॅल्यू काय केलेल्या आहेत आपण, फाइंड आउट केलेल्या आहेत. मग डायरेक्टली आपण फॉर्म्युला एफ ऑफ एक्स वाय झिरो झिरोचा फॉर्म्युला काय, लिमिट एज टेंडिंग टू झिरो, हे थोडं तुमच्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतात. ठीक आहे, आधी एफ ऑफ एक्स वाय फाइंड आउट करू शकतात, नंतर एफ ऑफ वाय एक्स फाइंड आउट करू शकतात. मी काय करतो, डायरेक्टली चारी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो, एफ ऑफ एक्स वायचा फॉर्म्युला लिहितो, एफ ऑफ वाय एक्सचा फॉर्म्युला लिहितो, दोघांमध्ये सगळ्या व्हॅल्यू डायरेक्टली पुट करून देतो. मग एफ ऑफ एक्स वाय ॲट झिरो झिरो लिमिट एज टेंडिंग टू झिरो, फॉर्म्युला तर माहितीच असेल, एफ ऑफ वाय एच झिरो मायनस एफ ऑफ वाय ॲट झिरो झिरो अपॉन एच. सो एफ ऑफ वाय एच झिरो काय कॅल्क्युलेट केलेलं आहे, एफ ऑफ वाय एच झिरो इज अवर h. so we put here h minus f of y 0 0, f of y 0 0 is
0. So we put here 0 upon h as it is. So we get here h minus 0 is h. H upon h is 1. So we get here f of x1 at 0, 0 is 1. Now we have find out f of x1 at 0, 0 which is 1. Now we will find f of yx at 0, 0. So directly write down the formula for f of yx at 0, 0. So we write limit k tending to 0. F of x at 0k minus f of x at 0, 0 upon k. So we know that f of x 0k is what? Minus k. So we put here minus k. F of x 0, 0 is what? F of x 0, 0 is 0. So we put the value of f of x at 0, 0. So we get here minus k upon k. That is minus 1. So we get f of yx at 0, 0 is equals to minus 1. So here we get what? 1. And here we get minus 1. So f of xy at 0, 0 is equals to 1. F of yx at 0, 0 is equals to minus 1. Both are not equal. Hence, from 1 and 2, give this equation number 1 and give it as equation number 2. So both from both sides, from both equation, we can say that f of xy at 0, 0 is not equals to f of yx at 0, 0. Aale lakshat khupas sopa example hota. जस्ट फॉर्मुले लक्षात पाहिजे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स भेटतील यामध्ये. देन सेकंड प्रॉब्लेम इज एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स मायनस वाय स्क्वेअर टॅन इनवर्स एक्स अपॉन वाय वेन एव्हर एक्स वाय इज नॉट इक्वल टू 0, 0. अँड वी हॅव ऑलरेडी गिवन एफ ऑफ 0 वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स वाय एक्स 0 इज इक्वल टू 0. We have to prove that same f of xy at 0, 0 is not equal to f of yx at 0, 0. Prove karayche tumhi pan karu shaktat baga. F of 0, 0. X chi value 0 put kele tar ithe kay hon jail 0. Y chi value 0 put kele te pan kay 0 hon jail. Karan ki 0 into anything is 0. 0 into anything is 0. So we get f of 0, 0 as 0. F of h 0. Manje kay? इथे एफ ऑफ एच झिरो एक्स ची व्हॅल्यू जर एच पुट केली तर एफ ऑफ एच झिरो काय भेटणार आहे आपल्याला 0 भेटणार. एफ ऑफ वाय झिरो काय आपल्याकडे 0 आहे म्हणून वायच्या ठिकाणी जर के पुट केला तर एफ ऑफ 0 के होईल. एफ ऑफ 0 के काय मग 0. ओके एफ ऑफ 0 0 फाइंड आउट केला एफ ऑफ एच 0 फाइंड आउट केला एफ ऑफ 0 के फाइंड आउट केला आता काय एफ ऑफ एच के. मग एक्सच्या ठिकाणी एच पुट करा आणि वायच्या ठिकाणी के पुट करा. एच स्क्वेअर टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स होता तर के अपॉन एच मायनस y square chya tikani k square tan inverse h upon k. Now we will calculate ya char term calculate karnare last term last example madhe pan te calculate kelela hota. Thik hai. So we write the formula f of y at h 0 is equals to limit k tending to 0 as increment is in we are taking partial derivative with respect to y. So increment in will be in y coordinate. So f of hk minus f of h 0 upon k. So we know that what is f of hk. F of hk is this. So we directly write this as it is. Minus f of h0 we have already calculated. F of h0 is 0. So we write directly 0 upon k. Now next what? We separate the limit and gives k to the both terms. So we write here h square upon k tan inverse k upon h minus after separating limit give limit to this side also limit k tending to 0 k square upon k just k tan inverse hk as it is. Now we know that we can write h square upon k is h into h upon k. So this is h upon k after it goes to denominator it will be h upon k. So it will be k upon h and that is tan inverse k upon h upon k upon h minus limit k tending to 0. Directly put the limit k tending to 0 here. So it will directly get 0. Now what? H as it is. This is limit 1. So we know that tan theta upon theta is equals to 1, tan inverse theta upon theta is equals to 1, sin theta upon theta is equals to 1 whenever limit theta tending to 0.
So we get here h into, this is 1, h into 1, h, and as after putting the value of k here, after putting the limit k is equals to 0, this whole term becomes 0. So h minus 1, h minus 0 is equals to h. So we get here f of y at h0 is equals to h. So write down in other side. So now we will calculate. We have calculated here f of y h 0. Now we will calculate f of y at 0, 0. This is the simplest one. F of y at 0, 0 is equals to, as we are taking partial limit with respect to y, so we taking limit k tending to 0, f of 0 k original point f of 0, 0 upon k, this is 0, this is 0, so 0 upon k is 0. Now we will find f of x at 0 k. So directly write down this formula. We know that f of h k is as it is minus f of 0 k like this upon h. After separating limit and giving h to both equations, so we get here h square upon h is what? H limit k tan inverse k upon h. This is minus k square upon h. After we know that k, we can write k square upon h as k into k upon h. After it goes to denominator, it will be converted to tan inverse hk upon hk. This is 1. So we get here, this is after putting the value, after putting the limit of h directly, we get here 0 into anything is 0. So we get here directly 0. Here minus k as it is. So, and this is the, this value is 1. So we get k into 1. So here our f of x at 0 k is minus k. Now we have found out these three terms. Then last one is f of x at origin. So just take it, f of x at 0 0, directly write down this formula. This is 0 upon h, 0 upon h is 0. We have already found out all the four values. So directly write down the formula for f of x at 0 0. This is the formula. This is, we have calculated this value as what? F of y at h 0, which is h. So we directly put h, this is 0, h minus 0 upon h, that is 1. So f of x y at origin is equals to 1. Now f of y is at 0 0, write down the formula. This is, we have already calculated the value of this as minus k, and f of x 0 0 is 0. So putting this minus k and this value as 0, so minus k upon k, that is minus 1. So f of xy at origin is 1, and f of yx at origin is minus 1. Both are not equals. Hence f of xy at origin is not equals to f of yx at origins. Khoop simple example. त्यानंतर थोडसं different example असणार आहे. Give an example of a function f of xy. म्हणजे आपल्याला असं एक example find out करायचं f of xy for which both the partial derivatives fx and fy exist and equal. म्हणजे partial derivative exist होत आहे आणि दोघं काय आहेत, equal आहेत, but function काय not continuous at that point. हे शो करायचे. मग आपण एक function घेतलेले आहे, बघा करायचं काय, असं एक function शोधायचं ज्याचा fx and fy काय exist होतंय आणि दोघं काय आहेत, equal आहेत कोणत्या तरी पॉइंटला, आणि त्याच पॉइंटला फंक्शन काय आपलं डिसकंटिन्युअस आहे. डिसकंटिन्युअस दाखवणं खूपच सोपं आहे, माहिती आहे तुम्हाला. डिसकंटिन्युटी कशी शो करतो, फंक्शनल व्हॅल्यू गिवन असते आणि आपल्या लिमिटिंग व्हॅल्यू पण काय दाखवायला लागते, तीच दाखवायला लागते ना. मग आपण काय करतो, डिफरंट पाथ सिलेक्ट करतो. डिफरंट पाथ सिलेक्ट केल्यानंतर जर डिफरंट लिमिट भेटत असेल तर डायरेक्टली सांगून देतो की लिमिट एक्झिस्ट होत नाही. जर लिमिटच एक्झिस्ट होत नसेल तर फंक्शन कंटिन्युअस असेल का, नाही. कारण की लिमिट एक्झिस्ट झालं आणि ते फंक्शनल व्हॅल्यू बरोबर आलं, दोघं इक्वल आले तरच ते काय होतं, फंक्शन कंटिन्युअस होतं. आठवतंय ना, आठवत असेल. लिमिट एक्स वाय टेंडिंग टू झिरो झिरो घ्यायचो, एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू काय घ्यायचो, एफ ऑफ झिरो झिरो. हे काय होतं, अलॉंग डिफरंट पाथ जर लिमिट डिफरंट येत असेल तर हे लिमिटच एक्झिस्ट होणार नाही. जर लिमिटच एक्झिस्ट होत नाही ते एच इक्वल्स टू होईल का, नाही येणार. सेम
ये तुम्ही डायरेक्टली दाखवू शकता की याचं लिमिट एक्झिस्ट होणार नाही, म्हणजे कंटिन्युअस होणार आहे का. वाय इज इक्वल्स टू डायरेक्टली एम एक्स पुट करा ना, एम एक्स स्क्वेअर होऊन जाईल इथे, एक्स स्क्वेअर होऊन जाईल इथे, एम स्क्वेअर एक्स स्क्वेअर होऊन जाईल. मग डायरेक्टली तुमचं फंक्शन कशा एम वरती, लिमिट एम वरती डिपेंड असणार आहे, लिमिट एक्झिस्ट होत नाही म्हणून फंक्शन पण तुमचं कंटिन्युअस नसणार आहे. मग आपण बघू आता काय, एफ एक्स ऍट झिरो झिरो फाइंड आउट करू. एफ एक्स ऍट झिरो झिरो, मग लिमिट एस टेंडिंग टू झिरो एफ ऑफ एच झिरो मायनस एफ ऑफ झिरो झिरो अपॉन एच इज इक्वल्स टू व्हॉट. लिमिट एस टेंडिंग टू झिरो एफ ऑफ एच झिरो काय मग, तुम्ही याच्यावरनं कॅल्क्युलेट करू शकतात ना. एक्स ची व्हॅल्यू एच पुट करा, वाय ची व्हॅल्यू झिरो पुट करा, दिस इज झिरो. इथे काय होऊन जाईल, झिरो अपॉन एच स्क्वेअर प्लस झिरो, म्हणजे झिरो अपॉन एच स्क्वेअर म्हणजेच काय, डायरेक्टली झिरो. म्हणजे हा पण झिरो भेटेल, हा पण झिरो भेटेल, हे तुम्ही आता कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे, दिस इज वी गेट ऍज झिरो. एफ वाय ऍट झिरो झिरो लिमिट ऍज वी आर टेकिंग पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय, सो वाय विल गिव्ह के लिमिट के टेंडिंग टू झिरो एफ ऑफ झिरो के मायनस एफ ऑफ झिरो झिरो अपॉन के, दिस इज झिरो दिस इज झिरो, सो वी गेट हिअर झिरो. सॉरी, हिअर पार्शियल डेरिव्हेटिव्ह एफ ऑफ एक्स ऍट ओरिजिन इज इक्वल्स टू बोथ आर झिरो, सो पार्शियल डेरिव्हेटिव्ह एफ एक्स अँड एफ वाय एक्झिस्ट अँड बोथ आर इक्वल ऍट ओरिजिन, सो पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऍट झिरो झिरो एक्झिस्ट अँड दे आर इक्वल. नाव वी विल डिस्कस अबाउट दी कंटिन्युटी ऑफ गिवन फंक्शन ऍट ओरिजिन. ज्या पॉइंटला आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट केला त्याच पॉइंटला कंटिन्युटी चेक करून, नाव वी हॅव एफ ऑफ झिरो झिरो काय आहे, झिरो गिवन आहे ना आपल्याला, एफ ऑफ झिरो झिरो काय आहे, झिरो गिवन आहे आपल्याला, सो वी हॅव एफ ऑफ झिरो झिरो इज इक्वल टू झिरो. जर लिमिट एक्झिस्ट होत असेल तर ते काय लागणार आहे आपल्याला, झिरोच लागणार आहे. म्हणजे आधी चेक करू लिमिट एक्झिस्ट होतंय का नाही. मग आपण काय करू, डिफरंट पाथने जाऊ. जर डिफरंट पाथने जाऊन सुद्धा लिमिट सेम येत असेल तर आपण प्रॉबेबल लिमिट म्हणू शकतो. मग एप्सिलॉन डेल्टाचे डेफिनेशन यूज करून बघू. बट आधी त्यांनी डायरेक्टली काय सांगितलं, नॉट कंटिन्यू. काय करतो आपण मग, टू फाइंड लिमिट एक्स वाय टेंडिंग टू झिरो झिरो इफ इट इज एक्झिस्ट, डायरेक्टली टेक दी पाथ वाय इज इक्वल टू एम एक्स, सो वी गेट हिअर व्हॉट. इथे काय आपली टर्म वाय ना, वायच्या ठिकाणी एम एक्स पुट करा, इथे पण एम एक्स पुट केलं तर एम स्क्वेअर एक्स स्क्वेअर होऊन जाईल ना. मग बघा, डायरेक्टली एक्स इंटू एम एक्स इज व्हॉट, एम एक्स स्क्वेअर, देन दिस इज एक्स स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर एक्स स्क्वेअर. टेक एक्स स्क्वेअर ऍज कॉमन, हिअर वी ऑल्सो गेट एक्स स्क्वेअर, सो आफ्टर कॅन्सलिंग एक्स स्क्वेअर जस्ट रिमेन इज व्हॉट, एम अपॉन वन प्लस एम स्क्वेअर. दिस टर्म इज डायरेक्टली डिपेंड ऑन एम, सो अवर लिमिट इज डायरेक्टली डिपेंड्स ऑन एम, विच इज डिपेंड्स ऑन एम, हेन्स लिमिट डज नॉट एक्झिस्ट, बिकॉज इफ यू चेंज द व्हॅल्यू ऑफ एम सो अवर लिमिट विल ऑल्सो चेंज, सो लिमिट डिपेंड्स ऑन एम, हेन्स अलॉंग डिफरंट पाथ वी गेट डिफरंट लिमिट, हेन्स एफ ऑफ एक्स वाय इज नॉट कंटिन्युअस ऍट झिरो झिरो. दिस इज सेवन्थ एक्झाम्पल अँड द लास्ट एक्झाम्पल ऑफ दिस लेक्चर, not chapter. Now we have given function f of xy is equals to x square y square upon x square plus y square whenever xy is not 0 0, and we have given f of 0 0 is equals to 0. Show that, he show karayche ala ase lakshat, f of xy at 0 0 is equals to f of yx at 0 0 he show karayche, but एफ ऑफ एक्स वाय अँड एफ ऑफ वाय एक्स आर नॉट कंटिन्युअस ऍट झिरो झिरो. लास्ट प्रॉब्लेम आहे तसाच आहे, सेम टू सेम, काहीच चेंजेस नाही. फक्त इथे काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला, एफ एक्स वाय फाइंड आउट करायचं आहे आणि एफ वाय एक्स फाइंड आउट करायचं आणि ते काय कंटिन्युअस नाही हे शो करायचंय. मग सिंपल आहे, एफ एक्स वाय ऍट झिरो झिरो हे कसं फाइंड आउट करतं माहितीच आहे. मग एफ ऑफ झिरो झिरो एफ ऑफ एच झिरो एफ ऑफ झिरो के हे तुम्ही डायरेक्टली एक्स ची व्हॅल्यू वाय ची व्हॅल्यू झिरो पुट केले तर एफ ऑफ झिरो झिरो काय आपल्याला गिवन झिरो आहे. एफ ऑफ एच झिरो, मग वाय ची व्हॅल्यू जर झिरो पुट केले तर झिरो अपॉन एक्स स्क्वेअर असेल ना, म्हणजे ते पण झिरोच होणार आहे. एफ ऑफ झिरो के पण झिरोच होणार आहे आणि एफ ऑफ एच के काय होणार आहे आपला, ह्या टाईपमध्ये कन्वर्ट होईल ना. ओके, नाव आता मग जे चार आपण व्हॅल्यू फाइंड आउट करतो ते काय, एफ ऑफ एक्स ऍट झिरो झिरो एफ ऑफ वाय ऍट झिरो झिरो एफ ऑफ वाय ऍट एच झिरो एफ ऑफ एक्स झिरो के.
So write the formula for f of x at 0, 0. That is limit h tending to 0, f of h 0 minus f of 0, 0 upon h. This is 0. Similarly, f of y at 0, 0. This is also a 0. Now, f of x at 0 k. Limit h tending to 0, f of h k minus f of 0 k upon h. So, f of h k is what? Limit h tending to 0. Directly put the value of x as h, y as k. So, we get here h square plus k square upon h square plus k square. So we write this as, and f of 0 k is 0 upon h as it is. So this is at numerator. So after going to upper side, we get at this as at denominator. So this is h square k square upon h into h square k square. So 1 h gets cancelled from this. So, just remain is what? Limit h tending to 0, h into k square, because this h will get cancelled to this h square. So, we get here h into k square upon h square plus k square. Directly put the limit as h is equals to 0. So, 0 into k square upon 0 square plus k square. So, at numerator we get 0, at denominator we get k square. This is 0. Now, what? Last is what? F of y at h 0. Write down this formula. Write down this. This is at numerator, so it will goes to denominator. So cancel this k and this k square. 1 k from this k square. So just remain is what? This. And directly put the limit. This is what? 0 upon h square plus 0. This is 0. So all the terms, all the four values we get are, this is 0, this is 0, this is 0, and this is 0. So, write down directly formula f of x, y at 0, 0. This is the formula. This is 0, this is 0. So, 0 minus 0, 0. 0 upon h is 0. And f of y is at 0, 0. This is also 0. So, both the terms are 0. Hence, f of x, y is equals to f of y x. Now, next we have to, they have told us to find f of x, y and f of y, x. म्हणजे काय घ्यायचं इथे? फक्त पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. म्हणजे आधी या फंक्शनचा विथ रिस्पेक्ट टू y डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, नंतर x घ्यायचा, म्हणजे f of x, y भेटून जाईल. इथे काय करायचं? पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घ्यायचा, नंतर विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचं? जे काय येईल त्याचा विथ रिस्पेक्ट टू y घ्यायचा. पुन्हा एकदा सांगतो, फंक्शनचा विथ रिस्पेक्ट टू y घ्यायचा, जे काय येईल त्याचा विथ रिस्पेक्ट टू x घ्यायचा, म्हणजे तो काय भेटेल? f of x, y. आणि ते कंटिन्युटी चेक करणं आपल्याला माहितीच आहे. डिफरंट पाथ घ्यायचे, नॉट कंटिन्युअस आहे, त्याच्यामुळे डिफरंट पाथ नाही, डिफरंट लिमिट भेटून जाईल. वाय इज इक्वल्स टू एम एक्स नेच आपला प्रॉब्लेम सॉल्व होऊन जाईल. आणि इथे काय घ्यायचं? पहिल्यांदा विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचा, नंतर विथ रिस्पेक्ट जे काय येईल त्याचा विथ रिस्पेक्ट टू वाय घ्यायचा. आलं लक्षात? आणि ओरिजिनला चेक करायचं लिमिट. मग आपल्याकडे फंक्शन होतं हे, ठीक आहे. नाऊ वी हॅव टू फाइंड एफ ऑफ एक्स वाय अँड एफ ऑफ वाय एक्स and show that they are not continuous at 0, 0. Hence, differentiate f of x, y partially with respect to x. सगळ्यात आधी आपण काय फाइंड आउट करणार आहोत? एफ ऑफ वाय एक्स. एफ ऑफ वाय एक्स फाइंड आउट करण्यासाठी एफचा आधी पार्शियल डेरिव्हेटिव्ह काय घ्यावं लागेल? विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो घेतला आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स, मग माहिती इथे काय? यु अपॉन व्ही सरूल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ऍज इट इज. याचा डेरिव्हेटिव्ह काय विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतो, म्हणून एक्स स्क्वेअरचा 2x इंटू वाय स्क्वेअर. मायनस फॉर्म्युलाच आहे आपला, एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. नंतर याचा विथ रिस्पेक्ट टू एक्स काय? एक्स स्क्वेअरचा 2x होऊन जाईल, आणि वाय स्क्वेअरचा काय होऊन जाईल? 0 होऊन जाईल. अपॉन डिनॉमिनेटरचा काय होतो? स्क्वेअर होतो. फॉर्म्युला लक्षात आहे ना? एफ ऑफ यू अपॉन व्ही असेल तर व्ही इंटू डी यू मायनस यू इंटू डी व्ही अपॉन व्ही स्क्वेअर. याच पद्धतीने केलंय आपण. नंतर काय केलं इथे? या टर्मने या दोघं टर्मला मल्टीप्लाय केलं, म्हणजे काय झालं? 2x इंटू एक्स स्क्वेअर, एक्स क्यूब वाय स्क्वेअर प्लस 2x वाय स्क्वेअर, आणि वाय स्क्वेअर किती झाले? वाय रेस टू 4 मायनस दिस इज 2x क्यूब वाय स्क्वेअर. 2x क्यूब वाय स्क्वेअर आणि 2x क्यूब वाय स्क्वेअर दोघं कॅन्सल. 2x वाय रेस टू 4 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. हे काय आलंय? आपलं एफ ऑफ एक्स. आता आपल्याला एफ ऑफ वाय एक्स फाइंड आउट करायचं, म्हणजे याचा विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचा? पुन्हा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय घ्यायचं. मग पुन्हा तोच यू अपॉन व्ही सरूल हा ऍज इट इज ठेवला,
त्यानंतर याचा डेरिव्हेटिव्ह घेतला विथ रिस्पेक्ट टू वाय म्हणजे वाय रेस टू फोर चा काय होऊन जाईल फोर वाय क्यूब, फोर वाय फोर आणि टू काय होऊन जाईल एट एक्स वाय क्यूब मायनस, हे तुम्ही करू शकता. ठीक आहे, डायरेक्टली सांगतोय मी मायनस ही टर्म ऍज इट इज. नंतर याचा डेरिव्हेटिव्ह काय होऊन जाईल टू पुढे येईल आणि एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ऍज इट इज. नंतर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह झिरो होऊन जाईल, वाय स्क्वेअरचा काय होऊन जाईल टू वाय होऊन जाईल. हा टू, हा टू आणि हा टू, टू इंटू टू फोर, फोर इंटू टू किती होऊन जाईल एट. सो वी गेट हिअर एट एक्स ओके हा काय होऊन जाईल टू इंटू टू फोर, फोर इंटू टू एट, एट एक्स हा एक्स आणि हा वाय रेस टू फोर आणि हा वाय काय होऊन जाईल वाय रेस टू फाईव्ह. आणि बघा हे इथे काय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरची टर्म आहे, इथे पण एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरची टर्म आहे, इथे पण काय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरची टर्म आहे आपल्याकडे. ओके, पण इथे काय पॉवर वन आहे म्हणून इथं काय इथे पॉवर टू आहे, मग या दोघांमधनं मॅक्झिमम पॉवर काय कॉमन काढू शकतो वन काढू शकतो, म्हणजे इथनं वन निघेल इथनं वन निघेल. आणि इथल्या इथे तर चार पॉवर किती आहे फोर आहे, तिथल्या फोर मधली एक पॉवर काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे काय होऊन जाईल म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इथनं आणि इथनं काय कॉमन काढतोय आपण एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आणि डिनॉमिनेटरला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरची पॉवर किती आहे फोर आहे, म्हणजे इथे किती उरेल थ्री उरेल. आणि या दोघं ही टर्म तर जाईलच कारण की पॉवर वन होती आणि इथे पॉवर टू मधनं एक गेल्यानंतर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर उरेल. इथे काय एट एक्स वाय क्यूब मायनस बघितलंच टू इंटू टू इंटू टू एट एक्स वाय रेस टू फोर इंटू वाय वाय रेस टू फाईव्ह अपॉन दिस. देन व्हॉट, मग काय नंतर एने काय केलंय मल्टीप्लाय केलंय एट एक्स वाय क्यूबने याला मल्टीप्लाय केलं तर एट एक्स क्यूब वाय क्यूब प्लस एने जर याला मल्टीप्लाय केलं तर इकडे नाही येते हा, मग बघा एने जर याला मल्टीप्लाय एट एक्स वाय रेस टू फाईव्ह आणि इथे काय मायनस एट एक्स वाय रेस टू फाईव्ह, म्हणजे ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल होऊन जाईल. सो काय एट एक्स क्यूब वाय क्यूब अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू, इथे काय आपल्याकडे थ्री कारण की एक फॅक्टर ऑलरेडी आपण कॅन्सल केला होता ना. आणि हा काय फाइंड आउट केलेला आहे मी एफ ऑफ वाय एक्स. आता तुमचं काम काय आहे, तुम्ही एफ ऑफ एक्स वाय फाइंड आउट करायचं, तो ह्या पद्धतीने येईल. ठीक आहे, आणि आता काय एफ ऑफ वाय एक्स भेटलेलं आहे, एफ ऑफ एक्स वाय भेटलेलं आहे, त्याची काय करायची कंटिन्युअस आहे का नाही ऍट झिरो झिरोला ते चेक करायचं आहे. मग वाय वी हॅव आपल्याला गिवन एफ ऑफ झिरो झिरो इज इक्वल टू झिरो, प्रॉब्लेम मध्येच गिवन आहे. ठीक आहे, जास्त विचार नका करू. नाऊ टेक द लिमिट अलॉंग वाय इज इक्वल्स टू एम एक्स, मग काय घ्यायचं वाय इज इक्वल्स टू एम एक्स लिमिट पुट करायचं, वाय ची व्हॅल्यू काय पुट करायची एम एक्स, एम क्यूब एक्स क्यूब होऊन जाईल. ठीक आहे, ओके एम क्यूब एक्स क्यूब होऊन जाईल. नंतर काय होऊन जाईल इथे एक्स स्क्वेअर प्लस इथे वाय ची व्हॅल्यू एम एक्स पुट केली तर एम एक्स स्क्वेअर आणि हे ब्रॅकेट होल ब्रॅकेट रेस टू थ्री, म्हणजेच इथे काय होऊन जाईल एट एम क्यूब एक्स रेस टू सिक्स अपॉन इथनं इथे बघा एक्स स्क्वेअरची टर्म आहे, इथे पण एक्स स्क्वेअरची टर्म आहे कारण की कसं लिहू शकतो आपण एम स्क्वेअर एक्स स्क्वेअर ना, मग इथनं इथे पण एक्स स्क्वेअर आहे, इथे पण एक्स स्क्वेअर आहे जो कॉमन निघू शकतो. आणि कॉमन काढल्यानंतर हा काय आहे थ्री आहे ना, म्हणजे एक्स स्क्वेअर रेस टू थ्री म्हणजेच काय होऊन जाईल एक्स रेस टू सिक्स, म्हणजे हा एक्स रेस टू सिक्स हा एक्स रेस टू सिक्स काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल, म्हणजेच काय उरेल एट एम क्यूब अपॉन वन प्लस एम स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू थ्री. मग हे टोटली डिपेंड ऑन काय झालं एम झालं, जर एम चेंज झाला तर लिमिट पण चेंज होऊन जाईल विच इज डिपेंड अपॉन एम, हेन्स लिमिट डज नॉट एक्झिस्ट ऍट ओरिजिन. मग डायरेक्टली काय म्हणू शकतो जर लिमिटच एक्झिस्ट होत नाही तर फंक्शन कंटिन्युअस होईल का ऍट झिरो झिरोला, नाही होणार. हेन्स एफ ऑफ वाय एक्स इज नॉट कंटिन्युअस ऍट झिरो झिरो. आणि तुम्ही काय चेक करायचं एफ ऑफ एक्स वाय साठी सेम काही चेंजेस नाही कारण की दोघं पार्शियल डेरिव्हेटिव्ह तर सेम आहे ना, बट तुम्ही कॅल्क्युलेट करा तुमची जास्त प्रॅक्टिस होईल. ठीक आहे, बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरला बघू, इथपर्यंत व्यवस्थित प्रॅक्टिस करा आणि आपली पहिली इंटरनल लवकरच होईल. ठीक आहे, आधी ग्रुप थिअरीवरची होईल नंतर कॅल्क्युलसवरची होईल. लास्ट इयर जसा पॅटर्न होता आपल्या 15 किंवा 20 मार्क्स घ्यायचो त्याच पद्धतीने होईल, एक तासाची एक्झाम असेल ऑनलाईन होईल ती. ठीक आहे, थँक्यू.